सोलापुरातील पाम दाढींबाबत उच्च न्यायालयातील जनहित याचिकेबाबत न्यायालयाने एक्साइज कमिशनरला निर्देश दिले आहेत। महाराष्ट्र प्रशासनाने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात पाम वाईनच्या नावाने शासनमान्य ताडी दुकाने पुनश्च चालू केली आहे। त्याविरोधात महाराष्ट्र कामगार सेना व ताडी दुकाने विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनांतर्गत समिती सदस्य लक्ष्मीनारायण दासरी यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या विनंतीपत्रावरून उच्च न्यायालयाने एक्साइज आयुक्त महाराष्ट्र राज्य यांना तक्रारदाराचे तक्रार व शंका दूर करा असा आदेश दिला असल्याची माहिती संघर्ष समितीचे प्रमुख विष्णू कारंपुरी यांनी दिली आहे। महाराष्ट्र प्रशासनाने रमानाथ झा समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात पाम वाईनच्या नावाने शासनमान्य ताडी दुकाने सुरू करण्याची परवानगी दिली आहे। सदर ताडी दुकानात नैसर्गिक ताडीऐवजी विषारी बनावट ताडी विक्री केली जाते, त्यामुळे सदर ताडी दुकाने त्वरित बंद करा अशा मागणीसाठी सोलापुरात सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले आणि संघर्ष समितीच्या वतीने शासनाला याबाबत विशेष बैठक लावण्याची विनंती केली आहे। त्याचबरोबर समिती सदस्य लक्ष्मीनारायण दासरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात विनंतीपत्र व्यवहार केल्यानुसार उच्च न्यायालयाने आयुक्त उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांना संबंधित तक्रार दूर करण्यासंदर्भी दिनांक 5 एप्रिल रोजी आदेश काढला आहे। यावरून ताडी विरोधी संघर्ष समिती प्रमुख विष्णू कारंपुरी व सदस्य सोहेल शेख, गणेश बोड्डू, लक्ष्मीनारायण दासरी यांनी शासनमान्य ताडी दुकाने पूर्णपणे बंद केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी घोषणा करताना आता लढाई आरपारची, ताडी दुकाने बंद करण्याची असे म्हणत पुन्हा आंदोलन सुरू केले आहे। ताडी दुकानाबाबत माननीय लक्ष्मीनारायण दासरी किंवा त्यांच्या कमिटीने जे मागणी आपल्याकडे जे माहिती मागितली ते पूर्ण माहिती द्यावं आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करण्यात यावा आणि त्या विचार करत असताना ते जे एखादा विषयी जर पूर्णपणे माहिती समाधानकारक तक्रारदाराला करावं अशा प्रकारचे आदेश माननीय उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाने काढलेले आहे। यावरून प्रशासनाला धक्का बसलेला आहे की आपण जर जनतेच्या विरोधात काय करायला गेलं तर न्यायदेवता सुद्धा आपल्याला गप्प बसणार नाही आणि या बाबतीमध्ये लवकरात लवकर बैठक लावतो म्हणणारे आमचे शंभूराजे देसाई साहेब, त्या गृह राज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित दादांनी स्वतः भेटून मला बैठक लावतो। अनेक समस्यांमध्ये निर्माण करायला वेळ अधिवेशनाच्या काळामध्ये वेळ मिळाला नसेल, परत एकदा त्याला भेटणार आम्ही की लवकरात लवकर बैठक लावणार आहे। उच्चस्तरीय बैठक प्रशासन, शासन आणि तक्रारदार अशा तिघांची बैठक लावून आमचा या पाम वाईनला पूर्णपणे विरोध आहे। हायकोर्टाने जो पत्र पाठवलेला आहे दासरी साहेबांना म्हणजे आमच्या कमिटी सदस्याला तो पत्राचा लेटर या ठिकाणी म्हणजे पत्र या ठिकाणी मी दाखवत आहे। यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की आपण यांना पूर्ण तक्रारदाराचं समाधान करा अन्यथा कोर्टात दखल घ्यावं लागेल असं म्हणलेलं आहे। त्याचबरोबर लवकरात लवकर जर या ठिकाणी बैठक नाही झालं परत एकदा रस्त्यावर उतरायची वेळ या ठिकाणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आपण बघितलं आहे की त्या कोरोना वाचवण्यासाठी सरकारनं प्रयत्न केला, अनेक रोगापासून वाचवण्याचा प्रयत्न केला आणि तेच सरकार किंवा प्रशासन या ठिकाणी लोकांना गोरगरीब लोकांचा जीव घेण्याचा प्रयत्न करतं असा स्पष्ट आरोप आहे। म्हणून या माननीय न्यायालयाने उच्च न्यायालयाने कमिशनरला दिलेला दणका आहे। आता आरपारची लढाई आता थांबणार नाही आणि बंद ताडी दुकानं बंद केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही।